नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ स्वामी मी आशा मोहिते तुमचं स्वामी लीला या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते मित्र हो आज मी एका स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव सांगणार आहे त्या ताईंचं नाव आहे दिव्या पाटील त्या ताई राहतात पुणे येथे त्यांचे लागोपाठ तीन अनुभव मी याच व्हिडिओमधून सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या ताई म्हणतात एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला माझी बहीण तिच्या घरी पाणी आले नव्हते म्हणून बाहेर कपडे धुवायला गेली असताना तिच्याजवळ एक पॉकेट होतं आणि ते पॉकेट तिथेच पडलं तिला घरी आल्यानंतर समजलं की माझं पॉकेट कुठेतरी पडलं आहे कारण ती ते पॉकेट बरोबर घेऊन गेली होती तिला खूप रडायला येत होतं कारण त्या पॉकेटमध्ये सोन्याचे कानातलं आणि पैसेही होते तिने लगेचच मला कॉल केला आणि मला सांगितलं ताई तू प्रदीपदादांकडून सेवा घेऊन मला दे मी लगेचच दादांना मेसेज टाकला आणि स्वामींना बोलली की प्लीज कृपया करून मला माझं सोन्याचं कानातलं माझी पॉकेट मला लवकरात लवकर भेटू दे आणि दादांनी माझं लवकर मेसेज बघून मला रिप्लाय देऊ दे, हो दे। मी असं म्हणेपर्यंत दादांचा मला लगेचच मेसेज आला आणि त्यांनी मला एक सेवा दिली त्या सेवेमध्ये मला घोर कष्टोद्धरण स्तोत्र एक्कावन्न वेळेस वाचायला सांगितलं होतं एक वेळेस हनुमान चालिसा आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करायला सांगितला होता मी लगेचच संकल्प करून सेवा सुरू केली आणि सेवा सुरू करताच माझी सेवा पूर्ण होण्याच्या आतच मला माझ्या बहिणीचा फोन आला की पॉकेट मिळालेलं आहे खरंच माझ्या अंगावरती काटे आले मी स्वामींना अक्षरशः लगेचच मुजरास केला स्वामी तुम्ही खूप ग्रेट आहात असंच मी बोलले मी खूप खुश झाली होती आणि माझी बहीणही खूप खुश होती तिलाही स्वामींवर आणि प्रदीपदातांवर खूप विश्वास बसला तीही आता स्वामीसेवा करत आहे खरंच स्वामी अशक्य ते शक्य करून आणतील स्वामी आपल्या भक्तांना कधीच निराश ठेवत नाहीत आपल्या भक्तांनी जे काही मागाल ते तुम्हाला ते लगेचच देतात म्हणून सेवा करा आणि करी व्हा त्या ताईंचा दुसरा अनुभव असा आहे की त्या ताईंची बहीण त्याच दिवशी पॉकेट भेटलं म्हणून संध्याकाळी त्या ताईंनी ठरवलं की आज आपण मठात जाऊन स्वामींना भेटून यायचं स्वामींना मानाचा मुजरा करून यायचं म्हणून त्या ताईंची बहीण मठामध्ये गेली ती आणि तिची मु त्यांची मुलगी मठामध्ये गेली केंद्रामध्ये त्यांनी स्वामींना मनातली इच्छा जी त्यांनी मागितली होती की मी आज संध्याकाळी लगेचच माझं पॉकेट मिळाल्यानंतर मी तुम्हाला मठामध्ये येऊन भेटेन म्हणून मी आज आलेली आहे आणि इथून पुढेही मी स्वामी सेवेत राहीन असं त्या ताई म्हणाल्या ताई खूप खुश होत्या त्यांच्या हातूनच त्या, त्या, त्या दिवशीची भूपाळी आरती होणार होती आणि त्यामुळे त्या अजूनही त्या खुश झाल्या त्या ताई म्हणाल्या नंतर मी थोड्या वेळाने घरी आली तर मठातले दादा माझ्या मी गेल्यानंतर माझ्या घरीच आले मी म्हणाले की आज दादा अचानक घरी कसे काय आले असतील परंतु ते दादा मला आल्या आले म्हणत होते ताई तुम्हाला केव्हाचा कॉल लावतो आहे तुम्ही फोन उचलत का नाही ते मला मुद्दाम म्हणत होते कारण माझा फोन त्यांच्याकडेच होता मी म्हणालो मी म्हणाली की माझा फोन सायलेंटवरती असेल दादा मला ऐकू आला नाही दादा हसले आणि म्हणाले ताई हा धरा तुमचा फोन त्यांनी खिशातून फोन काढला आणि माझ्या हातात दिला मला आश्चर्यच वाटले की माझा फोन यांच्याकडे कसा तर ते दादा म्हणाले की तुम्ही फोन मटातच विसरून आला होता याच्यावरती तुमच्या मुलीचा तुमचा फोटो होता म्हणून मी तुमच्या घरी द्यायला आलो आहे खरंच ते दादा मला स्वामींच्या रूपातच दिसले स्वामींची लीला आगाध आहे खरंच मी खूप खुश झाले दादांना पण मी खूप मानाचा मुजराच केला दादांना म्हटले मठातील तुम्ही दादा सेवा करता आणि तुमचे आज पाऊल आमच्या घरी पडले त्यामुळं मी खूप खुश आहे त्या दादांनी मला परत गुरुवारी भोपाळी आरतीसाठी बोलवलं आहे त्याच्यामुळं मी आणखीनच खुश झाले खरंच स्वामी आपल्या मुलांना किती साथ देतात म्हणूनच स्वामींची सेवा ही मनापासून करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा त्याच ताईंचा तिसरा अनुभव मी सांगत आहे त्या ताई म्हणतात माझ्या नंदेच्या मुलीचे लग्न जमले होते त्या ताईंना शे मुलीच्या लग्नासाठी पैसे हवे होते म्हणून त्या ताईंनी आमचे शेत विकायला काढले होते परंतु शेतीचा व्यवहारच होत नव्हता म्हणून त्यांनी दादांकडून सेवा घेतली होती आणि त्यांनी संकल्प करून सेवा सुरू केली आणि फक्त चार ते पाच दिवसातच शेतीचा व्यवहार झाला खरंच हा मॅसेज लिहितानासुद्धा माझ्या डोळ्यात आश्रू येत आहेत की स्वामींची प्रचिती किती महान आहे आणि दादा तुम्ही वेळेवर आम्हाला साथ दिलेली आहे त्यामुळे प्रत्येक संकटातून आम्ही अलगतपणे बाहेर आलो आहेत श्री प्रदीपदादांना मी खूप खूप धन्यवाद मानते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्र हो किती छान या ताईंना अनुभव आलेले आहेत म्हणून स्वामींची सेवा ही मनापासून केली तर त्याचा लाभ त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते म्हणून सेवा करा आणि सेवेकरी व्हा तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ